ఎక్కడ హిందుస్థాన్ చెట్టవచ్చుకుండలు ఎందున్ సెక్కర్ వారి మహారాష్ట్ర సపన ఎందుడు సమ్రాట్ శివసేన ప్రముఖ మాన్య శ్రీ బాలా సాహెబ్ ఠాక్రే అంతర్ మహారాష్ట్ర మహానేత ఆదరణీయ ఉద్ధవ్ సాహెబ్ ఠాక్రే అంతర్ యువసేన ప్రముఖ మాన్య శ్రీ ఆదిత్య సాహెబ్ ఠాక్రే అంతర్ जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो सुरुवात खणखणीत झालेली आहे म्हणून म्हटलं नाव काय तुझं महिन्यानंतर शिर्डीमध्ये आलेलं साईबाबांचं दर्शन घेतलं त्यांच्या ठिकाणी नतमस्तक झालो आणि आपलं दर्शन घ्यायला आलेलं आहे कारण म्हणजे साईबाबांचे त्यांनी सगळेच जण लिहिले होतात मी पण झालो सगळेच जण आशीर्वाद मागतात मी पण मागितला सर्वजण स्वतःसाठी आशीर्वाद मागतात मी स्वतःसाठी मागितला आणि मुख्यतः तुमच्यासाठी मागितला मी स्वतःसाठी एकच मागितलं मला कोणती कुठची पद याची लालसा नाही मी साईबाबांच्या तुम्ही एवढंच मान्य मागितलं की हे जे काही माता भगिनींचं आणि बांधवांचं प्रेम आहे हे मला सतत मिळत राहावं हाच एक आशीर्वाद मागितला आणि तुमच्यासाठी आशीर्वाद मागताना आज इथे उभं राहिल्यानंतर आजूबाजूने मला थोडे पंखे तरी आहे तुमच्या बाजूला काहीच नाही आहे ते माझा रुमाल घेऊन आपले बारा घेत बसलेला आहे हा केवळ उन्हाळ्यातला गर्मीचा भाग आहे असा काही प्रश्न नाही पण आयुष्यामध्ये जो काही असह्य उकाडा दिवसाकडे वाढत चाललेला आहे चटके वाढत आहेत यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी सुखाचा मला त्याचा गारवा येऊ दे हे मागणं मी साईबाबांची त्यांनी मागितलेलं आहे पण नाहीतर उपयोग काही नाही हो आज मी आलो काल परवाकडे दुसरे येऊन गेले होते आशीर्वाद मागताय 2019 साली पण आम्हीच आता दिलेलं तुम्हाला त्याचं तुम्ही काय केलेलं आहे पुन्हा 2019 नाही 2019 नंतर 50 वर्ष आम्ही घ्या ना आशीर्वाद घ्या साईबाबा आहेत दयालू आहेत सगळ्यांनाच आशीर्वाद देतात मला नाही वाटत कोणी साईबाबांच्या दारी जो आला तो रिकाम्या हाताने परत गेला असं कधीच घडलं नाही कधीच घडणार नाही त्यांच्या ज्या काही चमत्काराच्या घटना गोष्टी आपण ऐकतोच की असं म्हटलं जातं की त्या वेळेला गरिबांच्या घरी तेल नव्हतं तर साईबाबांनी पाण्याने दिवे पेटवले होते आहे नाही आता इथं म्हणायची सत्य घटना म्हणायची आज महाराष्ट्रामध्ये पाण्याची टंचाई आहे तेल कुठून आणणार सगळीकडे दुष्काळ 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 दिसतोय मला आता खासदार पण म्हणाले की शिर्डीमध्ये लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला पाहिजे पण हे कोणी कोणाकडे मागणं मांडायचं आज आहोत ना आम्ही सत्तेमध्ये आहोत तुम्ही म्हणाला तुम्हीच सत्तेमध्ये आहात आहोत खासदार आमच्या सत्तेमध्ये आणि त्याही वेळेला आम्ही खांद्याला खांदा लावून लोकसभेचा प्रचार केलाच होता मी सुद्धा इथे राहणार होतो यांना पंतप्रधान पदावरती बसतो म्हणून मीच मागणं मागितलं होतं तुमच्याकडे तुम्ही ऐकलं तुम्ही आशीर्वाद दिले पण आज तुम्ही ऐकल्यानंतर जर का समजा मला माझ्या सत्तेमधनं तुम्हाला काही देता येऊ शकत नसेल तर मग तुम्ही मला सांगा जी लोक माझ्यावरती टीका करतात की एवढ्या कसं तिथं बाहेर त्यांना पडलं आहोत ना पडायला तरी असतात ते तरी पडू शकतो पण सत्तेत राहून त्यांच्या डोक्यावरती बसून जर का मी तुमची कामं करून घेऊ शकत असेल तर डोक्यावर बसायचं की नाही बसायचं आणि सत्तेमध्ये मी काही सत्ता लोलो किंवा लाचार नाही झालो कधीच होणार नाही काही लाचारी माझ्या रक्तात नाही ते माझ्या वडिलांनी शिकवलेले आहे मी कधी कोणाचं मला लाचार होणारच नाही अजिबात नाही ज्यांनी शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला आणि हिंदूंना स्वाभिमानाने जगायला शिकवल्यानंतर तुमचा स्वाभिमान गहाण टाकून केवळ सत्ता आहे म्हणून शेपूट ठरवणारा मी नाहीये अजिबात नाहीये इथे सरकार आमचं जरी असलं माझं जरी असलं
तरी शेपूट ठरवणार मी नाही, तुम्ही हातामध्ये जर चाबू दिले ना तर चाबूत काय अडचण मोडणार मी आणि आज मी तुमच्यापासून सुरुवात केलेली आहे, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला सुरुवात केली आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रात येणार, आता तुमच्याशी बोलून झालं होते नगरला जाणार. उद्या आढळवांकडे सर्वत्र मराठवाड्यामध्ये 3 मेळावे, कार्यकर्त्यांचे मेळावे, पदाधिकाऱ्यांचे मेळावे, जाहीर सभांमधलं भाषण थोडेसे मुद्दे येणारच, पण त्याही पेक्षा मला तुमच्याकडनं काय पाहिजे, जसं तुम्ही सांगताना की आम्हाला तुमच्याकडनं काय पाहिजे. तुम्ही सगळे शिवसैनिक आहात, कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहात, मला पण तुमच्याकडनं काहीतरी पाहिजे देणार. महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आम्ही भगवा फडकवणारच, लोकसभेवरती भगवा फडकवणारच. नाही नुसतं घोषणा करून नाही, ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे तसं बोल पण रेटून बोल. हे बोलल्यानंतर आज सर माता भगिनींना मी सांगतो की जी काही जाहिरातबाजी चाललेली आहे की जाहिरातबाजी बघितल्यानंतर वृत्तपत्रात जाहिरात येतात, टीव्ही लावला त्या टीव्हीवरती जाहिरात येत आहे, आणि मग पंतप्रधान काही वेळेला गरीब माता भगिनींशी बोलताना दाखवतात. आहे ना ते खरं आहे, जसं परवा इथे आले होते मराठीतून संवाद साधला, काय कसं काय आम्ही काय बोलणार. भ्रष्टाचार नुसता बरं आहे म्हणण्यापर्यंत नाहीये, बरं म्हणजे अजून याच्यात वाईट काय होत नाही तोपर्यंत बरं आहे, पण काल जे होतं त्याच्यापेक्षा बरं आहे का, याचं उत्तर तुमच्याकडे आहे. मी तुम्हाला विचारतो काय कसं काय, ते गाणं आहे ना कसं काय पाहुणं बरं आहे का. आता पुढचं होतं ते काल काय ऐकलं ते खरं आहे का, म्हणजे कालचा दिवस बरा की आजचा दिवस बरा हे पाहुण्याने सांगावं बरं आहे का, आणि नसेल तर नाही म्हणून सांगण्याचं झाडत आणि थमत. बाकीच्या देशाचं मला माहित नाही, पण शिवरायच्या महाराष्ट्रामध्ये नक्की आहे. आणि ही जी काही जुमलेबाजी चालते म्हणून मी तो राम मंदिराचा मुद्दा घेतला. अनेक जण विचारतात का तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिर का आठवलं, म्हटलं का आठवायचं नाही आणि आठवणार नाही असं काही नाही की आम्ही निवडणुकीची वाट बघतो, पण किती काळ वाट बघायची. आम्ही 89 सालापासून राम मंदिर मंदिर वही बनायंगे हा विषय सुरू झाला, शिवसेना प्रमुखांनी झंझावात निर्माण केला महाराष्ट्रामध्ये, मग आपण त्या शिलापूजन केलं, आणखीन काही केलं, मग ते पाणी सगळीकडनं पाणी आणलं, सगळ्या गोष्टी केल्या, रथयात्रा काढली आणि साधारणतः 95 पासून राज्यात आणि दिल्लीमध्ये आपलं सरकार येऊन जाऊ नये, अटलजींचं सरकार होतं. बरं अटलजींचं सरकार कसं होतं की सगळ्या इतर पक्षांचं त्याला टेकू होतं, त्या टेकूशिवायचं सरकार स्थिर राहू शकत नव्हतं. आताचं सरकार असं आहे की तुमची आमची गरज असली काय नसली काही फरक पडत नाही. शिवसेना आणि इतर जसं चंद्राबाबू बाहेर पडले पडले, सरकारला काय फरक पडला. अनेक वर्षानंतर म्हणजे 30 वर्षानंतर एका पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आलं. बरं हा सुद्धा कोणता पक्ष, ज्या पक्षासोबत आपण 25 वर्ष राहिलो त्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये राम मंदिर हा मुद्दा होता की नव्हता, समान नागरी कायदा हा मुद्दा होता की नव्हता, काश्मीरचं 377 कलम रद्द करू हा मुद्दा होता की नव्हता. माता तो कार्यकाल संपत आलेला आहे, निवडणुकीच्या तोंडावर जरूर काढला मी मुद्दा, निवडणुकीच्या तोंडावरच काढला आहे जाहीरपणाने सांगतो मी. याचं कारण निवडणूक झाल्यानंतर ती मुदत संपत आलेली होती, 4 वर्ष 4.5 वर्ष झाली, पुढच्या वर्षी साधारणतः एप्रिल मे मध्ये पुन्हा निवडणूक येणार, पुन्हा सगळेजण येणार, पंतप्रधान येणार, सगळे येणार, पुढचे 50 वर्ष आम्हाला सत्ता द्या, देतो हो 50 काय आम्ही लिहून देतो, पुढची 500 वर्ष तुम्हाला आम्ही सत्ता देतो. आम्हाला पाणी देत आहे का, दुधाला भाव देत आहे का, कामगारांना पेन्शन देत आहे का, देत आहे ते बघतो आम्ही, पण 50 वर्ष मात्र आम्हाला सत्ता द्या. आम्ही एकदा मत दिलं की तुमची 5 वर्ष तुमची मोकळी झाली आणि 5 वर्षामध्ये मग तुम्ही हे काम आम्ही का करू शकलो नाही याची येऊन कारण आम्हाला सांगायची. आणि नितीन गडकरी जे मध्ये बोलले तुम्ही ऐकलं की नाही, बघितलं की नाही टीव्ही होती, नाना पाटीकरने त्यांची मुलाखत घेत होती, ते बोलले आम्हाला आमची खात्री तशी पटलेली होती की आमचं सत्ता येतच नाही. मग लोक आम्हाला विचारायची बोलायची तुम्ही बोला की हो तुमचं काय जाते बोला, तुम्हाला कुठे जबाबदारी येते, बोलतो बोलून टाकलं हे करू ते करू अमुक करू तमुक करू आणि सरकार आलं. आता बोंबलं, आता पंचायत झाली, सरकार आल्यानंतर लोक लागले मागे, 800 दिन कब आएंगे 15 लाख कधी येणार, जे जे काय तुम्ही बोललं होतं ते कधी होणार,
मग त्यांनी स्पष्ट होता त्यांनी सांगून टाकलं की अरे असं काय नव्हतं, आम्हाला खात्री होती, आम्ही बोलून टाकलं, आम्हाला काय आमचं सरकार येते, आम्ही बोलून टाकलं. 2022 पर्यंत सगळ्यांना घर हवेती नको, हवेती नको घर. आता 2022 पर्यंत परवा तुम्हाला एक चुनूक दाखवली कावे लेण्याची, कावी मारून गेले. मग तुम्ही म्हणणार सुरुवात तर झालेली दिसते, 2022 पर्यंत घर मिळेल पहिले 2019 महिने निघून द्यायला पाहिजे. मग 2022 आणि पुढची निवडणूक आली की 2030 पर्यंत प्रत्येक घरात पाणी, म्हटलं मधल्या निवडणुकीत निवडून द्यायला पाहिजे. आणि आजचे दिन विचारल्यानंतर त्यांनी जे सांगितलं की आजचे दिन वगैरे असं काही नसतं, हा एक निवडणुकीचा जुमला होता, जुमला. तुम्ही या सगळ्या लोकांना खोटं बोलता, सगळ्या लोकांना तुम्ही खोटं बोलून तुम्ही सत्ता मिळवलेली हा सुद्धा देशद्रोह आहे. देशातल्या जनतेला खोटं बोलून सत्ता मिळवणं हा देशद्रोह नाही. आणि मग एकदा जाहीर करा तुम्ही की जसा हा एक जुमला होता तसं राम मंदिर हा सुद्धा जुमलाच आहे. राम मंदिर सुद्धा होणार नाही, ते सुद्धा आम्ही बोललेलं एक खोटं बोललेलं येतं. आश्वासन होतं की लोणकरी ठाक होते, राम मंदिर आम्ही बांधू शकत नाही, तर बोला मग पुढचं काय करायचं आम्ही करतो. एकदा जी तुम्ही जी काय घोषणा दिली होती की मंदिर वही बनायंगे, निर्लज्जपणाने सांगून टाका की आता मंदिर नाही बनायंगे, बोलून टाकायचं असतं. कारण आता लोकांना तुमच्याकडे दुसरी काही अपेक्षाच नाहीये. निदान आम्ही जे बोललो ते खोटं बोललो एवढं तरी खरेपणाने सांगा, जर काही खरेपणा शिल्लक असेल तर. लोकांना मग थापानेच्या या आता थापेबाज सरकारच्या सोबत आपण एवढ्यासाठी राहिलो की बाबा बऱ्याच वर्षांनंतर आता तुम्ही त्याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा की एखाद्या ठिकाणी एखादा नवस बोलतो आणि ते काम होतं, नवस बोलल्यानंतर एखादं काम होतं, आता एक श्रद्धा आहे अंधश्रद्धा आहे. तसं नवस बोलून झालेलं एक काय आपत्ती आहे, चोर आहे. बऱ्याच वर्षानंतर काँग्रेसच्या बाजूला पाडून आपण सरकारमध्ये आलो, एवढे वर्ष काँग्रेस नको या भूमिकेतून आपण लढलो आणि आपल्या विचाराशी मिळतं जुळतं असं सरकार आलं तर ते आम्हाला हवंच होतं. आणि कार्यकर्ता म्हणून मला तुमच्याकडे हीच अपेक्षा आहे की आत्तापासून जागे निवडणुका अशा पटकन समोर उभ्या. मधल्या काळात मी बातमी वाचली की मला टाशील भाऊ तुम्हाला तुम्ही दिली होती की शिवसेनेच्या घरात म्हणजे शिर्डीमध्ये भाजपची घुसखोरी, घुसा ना घुसा, ह्या तटबंदीला माझ्या भोकं पाडून नका. आणि कशासाठी आम्ही तुमच्या सोबतच आत्तापर्यंत आहोत ना, आत्तापर्यंत आहोत ना, मग कशाला घुसताय? म्हणजे तुमच्या मनात काळ वेळ आहे. आणि जर तुमच्या मनात काळ वेळ असेल तर मला ह्या जागा करायला नको. निवडणुकीसाठी जर त्यावेळेला शिवसेना प्रमुख असताना प्रमोद महाजनांनी नारा दिला होता, माहितीये ना काय दिला होता, काय शत प्रतिशत, आज मी बोलतोय 100% शिवसेना, बोलतोय 100% शिवसेना. माझं काय चुकत आहे? मी पक्षप्रमुख म्हटल्यानंतर माझा पक्ष मला वाढवायचं नाही, माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याचं स्वप्न मी बघायचं नाही, लोकांना दाखवायचं नाही. होय आमच्या दिल्लीवरती सुद्धा शिवरायाचा पवित्र भगवा, हिंदुत्वाचा पवित्र भगवा त्या लोकसभेवरती लावण्याचं स्वप्न मी बघायचं नाही. पण तुम्हाला मी खास करून मी कार्यकर्त्यांची मेळावे एवढ्यासाठी घेतोय, जी गोष्ट मी मगाशी सांगत होतो की टीव्हीवर पंतप्रधान गोरगरीब माता भगिनीशी बोलतात, गोरगरीब बांधवांशी बोलतात, बोलो नाही याची सुरुवाती नाही, त्याचं समजतो तो हो झालं. आणि एक मला अशी घटना घडली होती, या बातम्या तुमच्यापर्यंत येत असतील किंवा नसतील, पुण्यप्रसून वाटते नाव ऐकले तुम्ही, पहिले अष्टक मध्ये होते ऐकले का रे, तुम्ही ऐकले काय माता भगिनीनं? एक पत्रकार वृत्तवाहिन्यांवरती जसं तुम्ही बोलत अष्टक पिठून त्यांची सुरुवात झाली आणि एक कार्यक्रम चालू आहे मास्टर स्ट्रोक, काय करत त्या माणसाने त्यांचं चॅनल वगैरे असं बंद पडलं होतं, त्यांना काढून टाकलं होते. काय बोला माहिती, पंतप्रधान गोरगरीब त्या महिलांशी बोलत होते, हा बताओ बहिणी क्या हुआ आपकी काय कृषीमध्ये आहे म्हणजे उत्पन्न किती होईल, तर ती गरीब बिचारी महिलावरील दुबळी होईल, अच्छा दुबळी होईल. आणि पुढे सगळे जे काय प्रश्न उत्तर झाले, चॅनलवाल्यांना प्रश्न पडला की अरे हे
असं झालं असेल तर हा चमत्कार आहे. कोणाच्या काही पुण्याच्या महिला त्यांनी शोध घेतल्या घेतला. छत्तीसगड मधली ती एक महिला होती दरी. मग तिच्या गावी गेली, घरामध्ये गेली, तिला विचारलं की काही तुझी खरंच ती काय उत्पन्नाची जी गोष्ट केली खरी आहे का, उत्पन्न दुप्पट झालं का, म्हणजे कसलं काय कुठे काय उत्पन्न दुप्पट झालं, मग तिथे शेत दाखवलं सगळं चुकले. मग गावामध्ये फिरले, गावामध्ये विचारलं तरी इथं कसं काहीच झालेलं नाही. मग त्यामुळे त्याने विचारलं ह्या काही कसं काय बोलले असं, तरी झालं असं की हा कार्यक्रम होण्याच्या आधी सरकारी बाबू आमच्या गावात आले आणि गावातून त्याने विचारलं आपतो प्रधानमंत्रीचे बात करणे आता तुम्हाला विचारलं करते की नाही करणे, त्याला तू शिवसेनिक असते तुला विचार करायची. पण सर्वसामान्याने विचारल्यानंतर हो बोलणार की नाही बोलणार, हा करणी आहे तर करणे तो मी ट्रेनिंग घ्यायला पडेगा, त्या ट्रेनिंग घ्यायला पडेगा, हे ऐसे सवाल आपको पूछे जाएंगे उसका उत्तर यही देने का. हे ट्रेनिंग डिजिटल इंडियात नाही ट्रेनिंग, म्हणजे तुम्हाला जे प्रश्न विचारतील त्याला इकडे हो बोलायचं इकडे नाही बोलायचं. मग ही बातमी त्याने दिली, बोंबाबोंब झाली सरकारी यंत्रणेमध्ये. मग त्यांनी खुलासा केला की शेतीतलं नव्हतं सीताफळाचं होतं. पुन्हा यांची तीन गावामध्ये गेली, सीताफळातल्या बाजूच्या लोकांना विचारलं तर आमच्याकडे पण टाइम नाही आहे, आमच्याकडे तसंच फंड नाही, कोणत्या योजनेचं फंड नाही, तिला पण नाही आलेलं. आणि आता हे भांडाफोड केल्यानंतर ते चॅनलची विल्हेवाट लागली. तो पुण्यपासून वाजपेयी कुठे आता असतील मला माहिती नाही. हे जे चाललेलं आहे ना, मी म्हणे हा देशद्रोह आहे, हा देशद्रोह आहे. आता तर मी हे माझ्या मनातलं काही घेऊन येत नाही मी, आणि हा सामना पण नाही, हा सकाळ आहे सकाळ. आणि याच्यामुळे एक बातमी आलेली आहे, हा लेख तुम्ही वाचा, मी काहीतरी ठेवून जातो लेख, मी माहिती आहे. उज्ज्वला गॅस नावाचा पुरा, उज्ज्वला योजना माहिती किंवा माता भगिनींचा खास उल्लेख केला जातो. 5 कोटी माता भगिनींना याचा देशात लाभ मिळाला. तुमच्या पैकी किती जणींना मिळाला आहे? नाही मिळालं असेल तर प्रामाणिकपणे सांगा, मला काही त्याचं देणे खरं तर खरं आपण नाही जसं बोलायचं मिळाले का. बरं, ही जी कथा आहे ती त्याचं लाभ मिळालेल्या एका महिलेची आहे. तिच्या घरी गेले होते हे पत्रकार वगैरे सगळे आणि त्यांनी सांगितलं की गेले काही दिवसापासून महिन्यांपासून आम्हाला गॅस सिलेंडर रिफ्युज करता येत नाही. पण सरकार जी सबसिडी देते ती सबसिडी किती देते? 300-350 रुपये. त्याच्यावरचं आम्ही भरायचं दिवसाघडी. तो गॅस सिलेंडर सुद्धा महाग होत चाललेला आहे. मग तो सिलेंडर न्यायचा कसा भरायला? त्याची काही सोय नाही आहे. एसटीवाले घेत नाहीत म्हणजे मग रिक्षा बिक्षा असं करून द्या तुम्ही, त्याचे सुद्धा पैसे पडणार. तो सिलेंडर ठराविक दिवसात भरला नाही तर कनेक्शन कट. आता तो नियम त्यांनी काढून टाकला. पण त्या महिला तेच विचारत आहे की तुम्ही ते चूल वगैरे आमची त्याच्यातलं प्रदूषण होतं ते बंद करावं म्हणून गॅसची योजना दिली, सिलेंडर आणला, एकदा मिळाला, पुढच्या वेळेला मिळताना आमच्या खात्यात पैसे कसे आहेत? बरं, आले तरी वरचे पैसे भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही. जो नवऱ्याचा नंबर मोबाईल नंबर दिला होता तो पण भरायला पैसे नाही, म्हणून तो नंबरही कट झाला. पुढे करायचं काय, काय योजनेचं करायचं? या अशा काही योजना आहेत खासू मासूर. आपल्याला काय वाटतं की आपल्या ग्रामीण भागातही पेट्रोल पंपवरती मोठे होल्डिंग लागले, मोदी बाबांचा फोटो आहे, एवढ्या कोटी लोकांना महिलांना लाभ मिळाला आणि एका गरीब महिलेचा फोटो असतो. बरं, असे टीव्हीवरती हे कार्यक्रम चालतात. मग सरकारांना असं वाटतं की हे होते खरं होते, माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे पण होत आहे. जसं परवा घरायचं सांगा, काही जणांना मिळाल्या, आता उद्या मला पण मिळेल, उद्या मला आली द्यायची. म्हणजे सुरू झाले हळूहळू येईल. बघू, काँग्रेसवाल्यांचं काहीच केलं नाही पण हे करताय. यांचं चावी दिलेलं खेळ आपल्याकडे हळूहळू हळूहळू योजनांचं येईल चालत नाही. मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे, खरं आणि खोटं. मला याच्यात केवळ सरकारच्या विरोधी बोलायला म्हणून मी काही आलेलो नाही. मला म्हणून गटप्रमुख पाहिजे, मला म्हणून कार्यकर्ते पाहिजे, एवढ्यासाठी पाहिजे की गटप्रमुख, गटप्रमुख एक संकल्पना तुम्हाला माहिती आहे ना काय? एका मतदार यादीला एक माझा कार्यकर्ता पाहिजे. साधारणतः एका मतदार यादीत किती मतदार असतात? 1000. म्हणजे घरं किती झाली? 200. मग 200 घरं एका माझ्या कार्यकर्त्यांच्या टीम सोबत संपर्क करणं कठीण आहे का सोपं आहे? फक्त 200 घरं, बाकी त्याच्या पुढे नव्हतं. एवढी मतदार यादीत आहे तेवढीच. मग त्या घरात जाऊन विचारायचं की बाबा, हे मी जाहिरातीत बाढ घेऊन आलेलं आहे, कोणत्या योजनेचा तुम्हाला फायदा झालाय, झालाय का फायदा, झालाय का कर्ज माफी? मी कर्ज माफी म्हणतो, मी कर्ज मुक्ती म्हणतो. पण शिवसेनेमुळे सरकारला कर्ज माफीची घोषणा करायला लागली, हे आपण करून घेतली.
किती लोकांचं मात झालं शेतकरी ऐकते नाही कोण माझे प्रश्न शेती बाबू सगळे तुम्ही शेतकरीच नाही शेतकरी किती आहे त्याच्यात ऐकते नाही काही मग ज्या घोषणा झालेल्या आहेत एवढ्या हजार एवढ्या लाख एवढ्या कोटी लोकांचं कर्ज आम्ही माफ केलं त्याच्यापैकी एकत्र याच्यात तुम्हाला सापडलं नाही माझं शेतकरी मग योजना गेली कुठे हे पैसे गेले कुठे विचारायचं कुणी विचारायचं कोण आणि हेच मला सांगायचं तुम्हाला तेच सांगायला आलेलं आहे मी अजून निवडणुकीची रणधुमाळे सुरू झालेली नाहीये पण निवडणूक कुठे तोंडा होती जर का आपण काही सांगायला गेलो तर लोक म्हणतील हे आम्ही असं बोलणारच तसं नाही जसं ते ज्यांच्याकडे खोटं बोलून घेत आहेत मला खोटं बोलायचं नाही शिवराय आणि बाळासाहेब मला माफ नाही करणार खोटं नाही बोलायचं मला खोटं बोलून स्वतः मात्र आहे मी जे बोलेन ते करून दाखवेन पण वाटेल ते बोलून तुम्ही उद्या मला सत्ता दिली मला ती लाभणार नाही आणि मला ते पाप करायचं नाही माझ्याकडे हे पाप होणार नाही हे काही सत्ता आली नाही तरी चालेल तर मला हे प्रेम पाहिजे हे प्रेम या प्रेमासाठी या प्रेमावरती आम्ही जिवंत आहोत आणि म्हणून ते जे काही करत आहेत की माझ्या माता भगिनींकडून त्यांना प्रेमी देऊन खोटं बोलून घेत आहेत मला जनतेकडनं फक्त खरं बोलून घ्यायचं फक्त खरं हो हो नाही नाही काढा दिस काढा प्रत्येक गटप्रमुखाने मतदार यादी घ्या प्रत्येक घरामध्ये जाऊन ताईबाई आपका आपण नटनच बोलतो की म्हणजे विचार करा पत्ता तसं त्यांना ताईबाई आता मावशी आता सगळ्या विचारा दादा असतील त्यांना विचारा की ही योजना आपल्यासाठी मिळाली का योजना लाभ मिळाला का माता भगिनी असतील त्यांना विचारा केला होता का प्रयत्न आणि नसेल तर मग ती हुरळी लावली पाहिजे की बाबा ह्या ग्रामीण भागामध्ये एवढ्या लोकसंख्येमध्ये एवढ्या जणांनाच लाभ मिळाला एवढ्या जणांना पात्र अपात्रकांकडून ते हुरळी लावा त्या पंतप्रधानांच्या हुरळीच्या बाजूलाही हुरळी लावा कारण नाही तर होतंय काय की मी मुंबईचा माणूस आहे मला वाटतं मुंबईत नाही मिळालं शिर्डीवाल्यांना मिळालं असेल शिर्डीतल्या लोकांना काय वाटतं नगरवाल्यांना मिळालं असेल नगरला वाटतं पुण्याला मिळालं असेल पुण्याला वाटतं धुळ्याला मिळालं असेल मिळालं कुठेच नाही होर्डिंग सगळ्यांना मिळाली लाभ कोणाला मिळाला नाही ह्या गोष्टी नाही सांगत आणि म्हणून जसे निवडणुकीचे मुद्दे मी घेऊन चाललेलं एक तर हा सिलेंडरचा गॅस मिळत नाहीये सबसिडीचा भट्ट्यावर झालेला आहे आणि पुन्हा जो उल्लेख मगाशी कोणी मग रामदासभाई तुझीकडे का आपल्या खासदारांनी केला एक एक न्याय हक्कासाठी समाज रस्त उतर झाले मराठा समाज उतरतोय धनगर समाज उतरतोय महादेव कोळी आहे सगळे उतरतोय मराठा समाज हा सुद्धा माझ्याकडे आला त्यानंतर मी पाठिंबा देऊन टाकलेला धनगर समाजाला धनगर समाजाच्या सुद्धा न्याय हक्कासाठी शिवसेना त्यांच्या खांद्याला खांदा लावून रक्तवरती आल्याशिवाय राहणार नाही मग कोणीतरी मला काय विचारतं की अरे तुम्ही शिवसेना प्रमुखांची भूमिका बदलली काय बदलली ही भूमिका ज्या वेळेला शिवसेना प्रमुखीने ह्या जातीपातीच्या आधारावर निकषावरती आरक्षण देण्याची गोष्ट चालली होती मंडळ आयोगाच्या वेळेला तेव्हा भूमिका मांडली होती की जातीपातीच्या वरती आरक्षण न देता तुम्ही आर्थिक निकषावरती आर्थिक निकषावरती त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं की हे काहीतरी बोलतायत ठीक आहे काहीतरी बोलतायत ठेवा बाजूला पण ती आर्थिक मागणी आर्थिक सूत्रा बाजूला ठेवल्यानंतर सुद्धा तुम्ही ह्या लोकांचं पोट भरू शकताय का मूळ मुद्दा हा पोट भरण्याचा आहे निकष काय लावा तुम्ही निकष काही लावा पण माझ्या सर्व माता भगिनींचं आणि बांधवांचं पोट भरणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे निकष काय लावा मग धनगरांचा सुद्धा ती एक मध्ये बातमी आली की एक अहवाल आलाय तो अहवाल आम्ही वाचण्यात गुंडाळला का कारण तो अहवाल धनगर जातीच्या विरुद्ध आहे मी म्हणे आता जर का अहवाल असेल तर तो अहवाल पहिल्यांदा चुलीत घाला पण माझ्या धनगरांचा चुल शकतो मराठा आहे जातीपती आदिवासी आहे सगळे ज्ञान ही सगळी माणसं आहेत माणसं आहेत आणि या सगळ्यांचं मागे उभं राहताना फक्त माझी एकच विनंती आहे सगळ्यांनी इकडे सुद्धा मी नाही विचारलं तुम्ही कोणत्या जातीच्या पातीच्या पण सगळ्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी मी उभा राहीन पण माझी एक विनंती आहे की ह्या सगळ्या जातीपातीच्या भिंती उभ्या राहत असताना आपल्यातलं हिंदुत्व आणि मराठी पण भेटू देऊ नका आणि हिंदू आणि मराठी आहोत
जो चमत्कार छत्रपती शिवरायांनी केला कसा केला, जी मोगल सेना आली होती अंगावरती, अफजल खान आला, हा आला, तो आला, शिवरायांनी 18 जाती जमाती पिटूला गेलेला मराठी हा सगळा एकवटला आणि त्यांना भगवान झेंड्याकडे एकत्र आणला आणि ती एक मुठ ठेवून वचनभूत ठेवून त्यांनी मोगलांचे दात पाडले होते. आताही नवीन जर का कोणी येत असतील नवे मोगल आणि ते जर का आपल्यामध्ये खूप पाठ असतील तर त्यांचा मुकाबला आपण एकत्र होऊन करायला नको. महाराष्ट्र महाराष्ट्र छत्रपती शिवराय फुले आंबेडकर शाहू ही सगळी दैवत आहे तुमची, पण या दैवतांची नावं घेताना त्यांना सुद्धा अभिमान वाटलं पाहिजे की अरे अरे माझं नाव घेणारे मर्दाचं पोर आहे, मर्द आहे, मर्दपणा आपल्याला मरू देऊ नका. म्हणून मी तुम्हाला एवढे हेच सांगायला आलो की नुसतं स्वप्न बघणं हे स्वप्न बघणं हे आपलं काम नाहीये. आपलं काम हे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये एक सुखादा सुखा समाधानाचे क्षण आणि हे काम असतं. पेट्रोल डिझेल आणि महागाई, पेट्रोल डिझेल आणि महागाई आणि हे जे शौचालय बांधताय, अरे कशा कशी बोलू, मला काय वाटतं माहितीये हे मध्ये आता कधी 15 ऑगस्टला ना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर भाषण करतात जे लोकांकडनं मात होतात, मी काय बोलू, मी काय बोलू, अरे काहीतरी बोला, इतर वेळेला बोलायचंच नाही, ह्या विषयाशी बोलायचंच नाही, महागाईवरती बोलायचं नाही, अत्याचाराबद्दल बोलायचं नाही, महिलांवरती अत्याचार वाढतात बोलायचं नाही, गुंडागर्दी वाढते बोलायचं नाही, आणि त्याच्यावरती अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की देखो हे विकासाच्या विरोधक आहे, अरे काय देशद्रोही आहे. महागाई वाढते म्हणून मी पदक दसऱ्या मेळ्यात बोललो की आता पुढच्या महिन्यापासून ती जी काय 3-4 राज्य आहेत ना, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आणखी कुठं आणखी असे आहे, या निवडणुकांचा प्रचार सुरू होईल आणि प्रचार सुरू झाला की पंतप्रधान पंतप्रधान नाही काय प्रधान सेवक आणि त्यांचे बाकीचे सेवक आणि इतर राज्यातले मुख्य सेवक हे सगळा देश आणि राज्याचा कारभार उघडते टाकून तिकडे खाण वाटून करतात, आम्हाला मत द्या, मत द्या, मत द्या, मत द्या, मत द्या, घ्या ना मत, पण कशासाठी मत देऊ. आज ते तुम्ही दादा बोलत ना महागाईवरती बोला, त्या फक्त महाराष्ट्रामध्ये महागाई आहे, बाजूच्या या जिथे निवडणूक आहे तिकडे महागाई नाही आहे, डिझेल पेट्रोलची भाव तिकडे वाढत नाही. मग आज तुमच्याकडे तिथे सत्ता असताना बरं मध्य प्रदेशची सत्ता तर कित्येक वर्ष आहे, राजस्थानमध्ये सुद्धा येऊन जाऊ ना, छत्तीसगडमध्ये तुम्ही 2-3 म्हणजे 10-15 वर्ष तुमची सत्ता आहे, मग तिथे सत्ता असताना तिकडचे भाव का वाढले आणि ते तुम्हाला पुन्हा निवडून दिल्यानंतर भाव कमी होणार आहेत का, लिहून द्या, तुम्ही लिहून दिलं तर मी तुमच्या प्रचारात तिकडे यायला तयार. पण जे प्रश्न तुमच्याकडनं आम्ही उत्तर अपेक्षित करतो त्याच्यावरती बोलायचंच नाही आणि नाहीतरी वेगळं काहीतरी करून तुमच्या डोक्यात मारून लिहून द्यायचं. महिला अत्याचारांच्या बाबतीत सुद्धा जे चाललेले मी परवा बोललो की मी टू एक विषय तो असतो कशाला पण येईल, माता भगिनींना एवढ्या वर्षानंतर घाबरून आता तोंड उघडण्याची वेळ येते, एवढे वर्ष त्यांना गप्प राहण्याची का वेळ आली, आणि मिठूची गरज नाही, मी परवाच सांगितले कोणालाही तुम्हालाही सांगतो जर कोणी तुमच्याकडे वापरल्यानंतर बघेल किंवा तुमच्या केसाला जरी धकावल्याला पहिली काना तरी मागत करू शिवबंधन दाखलेले आणि भव्य शिवपंच घेतलेले सगळे बांधव तुमच्या सोबत उभे आहेत, कोणाची हिंमत आहे माझ्या माता भगिनीकडे वापरल्यानंतर बघायची मी बघतो. मला म्हणतात शिवसैन्य नाहीतर कोपर्डीची एक दुर्घटना झाली ती अत्याचारची कोवळी पोर बळी गेली, फाशीची शिक्षा झाली, फाशी फास्ट ट्रॅक वरती शिक्षा झाली, मग वरच्या न्यायालय, मग वरच्या न्यायालय, मग वरच्या न्यायालय, सगळं ते ठीक आहे पण ते करणारे वर तरी जाणार, शिक्षा लटकू नये, शिक्षा काय होणार आपण ध्यान आलो तर दिल्लीमध्ये तुला जे घडलं होतं ती निर्भया शिक्षा काय आणा कोण किती वर्ष झाली झाली ना 5 वर्ष तर असेच तर पण अजूनही अंमलबजावणी नाही आणि रोज रोज वाढतायत, रोज हे अत्याचार वाटत लाच वाचत नाही की हे प्रकार वाढत आहे. म्हणजे त्यावेळेला एक निर्भयाची घटना घडल्यानंतर दुर्घटना घडल्यानंतर संपूर्ण देश वाजवून गेला होता, संपूर्ण देश आपण धोक्यावरती घेतला होता. आता कोर्टाने सुरू नाही सरकारला की देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये बलात्कार होतात, म्हणजे न्याय देवता आंधळी म्हणतात पण त्या न्याय देवतेला सुद्धा दिसत आहे पण आमच्या राज्यकर्त्यांना दिसत नाही. हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर कार्यकर्ते म्हणून मला तुमच्याकडे हीच अपेक्षा आहे की जनतेच्या सोबत आज सुद्धा दुष्काळ आहे, दुष्काळ वाढणार
आज दुष्काळ म्हटल्यानंतर केवळ आपण विरोधात खाणार नाही त्या रूपात. माझा शिवसैनिक पती माता भगिनी असेल किंवा बांधव असेल हा माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मदतीला जाऊन जाऊन जाणार होता. जा त्याच्या मदतीला जा, काय असायला हवं काय त्याला नको. खासदार सुद्धा म्हणजे रामदास भाई तुम्ही आहात, आपले सगळे बाकीचे आमदार आहेत, मंत्री आहेत, इतर खासदार आहेत, त्याला सगळेजण दौरे करूया. मराठवाड्याने पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतो, मी तर निघालोच आहे. पण जिथे जिथे जे करणं गरजेचं आहे पहिल्यांदा सरकारला सांगू की बाबा हे पहिले करून दाखवा. जर नाही केलं तर विरोधी पक्ष काय करेल मला माहित नाही, कारण विरोधी पक्ष नेते तुमच्याच कडचे काय कसे म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आयच्या संकल्पना तुम्ही बोलताय असे विरोधी पक्ष नेते म्हणजे विरोधी पक्ष नेते पर्यंत तुम्ही भूल घालून सुद्धा लोकांचा त्यांच्यावरती विश्वास नाही की आम्हाला न्याय मिळून देईल. मग त्याच्यापेक्षा आम्ही प्रत्येक असून सुद्धा खणखणीत जिथे सरकारला जे करायचे ते करून घेऊन तुम्हाला न्याय मिळून देतो. विरोधी पक्ष नेते पण त्या कामाचं नाही विरोधी पक्ष नेता तुम्ही काही निवडून देता यावेळी काय नाही भरण्याचं पाईप निवडून द्या शेतीमधून शिवसैनिक निवडून द्या मी तुम्हाला न्याय मिळवून देतो मी तुम्हाला न्याय मिळवून देतो. आणि म्हणून आता हे जे काही सगळं चाललेलं आहे ना हा विषय आता आपल्याला कुठेतरी त्याला संपवून एका दिशेने आपल्याला देशाचं राजकारण नाही आपल्या जिल्ह्याला दिसलं आणि ते देण्यासाठी आज मी तुमचं समोर आलो. निवडणूक येईल त्यावेळेला मी जाहीर सभेसाठी पुन्हा येईल पण कार्यकर्ते म्हणून आणि पदाधिकारी म्हणून ज्या ज्या सूचना तुम्हाला ज्या माझ्याकडनं येतील जे आपले पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांच्याकडनं येतील त्या तुम्ही अंमलात आणणार आहात. आणि पुढचा इथला आमदार खासदार तर आपला आहे सदाशिवराव भाऊ आहेच आणि एक मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला एक मुद्दा म्हणून सांगतो अनेक जण येतात अनेक जण कामं घेऊन येतात पण आपला सदाशिवराव भाऊ आजपर्यंत जेव्हा जेव्हा मान्य करणार सरकारच्या वतीने काम किंवा आजपर्यंत इथे त्याचं कदाचित मला माहित नाही माझं ज्ञान चौकड असेल पण हा एकमेव फायदा असा आहे की तो आंदोलन कर्त्यांच्या समोर मैदानावरती राखीचा उपक्रमावर बसत आहे एकमेव फायदा आणि तुमच्या जीवनात जीव देणार हा खासदार आहे. पाण्यासाठी माझा नाही माझ्या जनतेचं आहे राजकीय आशीर्वादामध्ये मी दिल्ली बघितले आणि त्यांनी ज्या की अपेक्षा जो विश्वास चालू होतो दाखवला तो त्यांनी त्याच्या घरामध्ये म्हणून खासदार तर मला माझ्या शिवसेनेचा पाहिजे निवडण्याचं काय करायचं निवडण्याच्या संदर्भात हव्या मनाच्या आणि शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना 9:30 वर्षावर पाठवलं त्यामुळे 182 गावाला न्याय मिळालेला आहे. आणि तर हे आहे आपलं खुलं खुलं कामगार बापू शत्रू काही नाही दोन्ही जागे तुम्ही द्या माझी कागद माझं काही सगळ्यांना बोलायचं माहिती कारण माझ्या हातामध्ये तुम्ही काही सत्ता दिली नंतर तुम्हाला निदान तक्रारीसाठी येऊ येणार नाही तुम्ही याल तर माझ्याकडे खुशीने या आपल्याकडे अपेक्षा आज आपल्या
झेंडा फडकवणार असाल तर तुम्ही ताकदीने झेंडा फडकवा आणि मग तुमच्या सगळ्यांनी सुद्धा कार्यक्रम मान्य करू. आणि म्हणून जसा मी आजपासून महाराष्ट्राचा माझ्या शिवसैनिकांच्या भेटीसाठी निघालेलो आहे, पहिली भेट मी तुमची भेट केली आहे, आता पुढे नगरला जातोय, उद्यापासून आणखीन फिरणार आहे, पण जोपर्यंत मी पुन्हा येईल तोपर्यंत जी कामं मी तुमच्याकडे दिलेली आहेत ती माहिती ती तुमच्याकडनं मला मिळालेली असली पाहिजे देणार. जे जे गटप्रमुख आहेत, जे पदाधिकारी आहेत, घरोघरी जाणार जे काही विषय आहेत, जसं आपल्या काकांना काका समजा इकडे आले नसते तर विषय समजला नसता, अशी सगळी जनता आपल्याकडे नाही ना, त्या जनतेकडे घरी आपण गेलं पाहिजे. त्या जनतेने वाटलं पाहिजे की अरे हे उद्धव ठाकरे नुसतं बोलत नाही, तर त्यांचा शिवसैनिक माझ्या घरी येऊन माझी विचार करू शकतो ही शिवसेना आहे वेगळी काहीतरी शिवसेना प्रमुखांची आहे शिवरायांची नाव घेणारी. त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना या जनतेचा आशीर्वाद मिळेल. फुकटची सत्ता नको, नुसती सत्ता दिली आणि आशीर्वाद नाही. नाही, मला जर सत्ता मिळणार असेल तर त्या आशीर्वादात सहभाग पाहिजे आणि ते आशीर्वाद मिळत हेच मागणं हेच साधणं मी साईच्या चरणी मागितलेलं आहे. आणि मला खात्री आहे सगळ्यांची श्रद्धा तर साईबाबांच्या चरणी आहे. एवढ्या वर्षांची सबुरी हा सगळा संयम बघितल्यानंतर यावेळीच्या निवडणुकांमध्ये साईबाबा आपल्याला भरभूत आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय नाथ.